नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। 19 तारखेला मतदान होत आहे। पुरंदर तालुक्यातील या पतसंस्थेने शेवटच्या टप्प्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर प्रचाराची मोहीम उघडून रणधुमाळी उडवली आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक केंद्र प्रमुखांचे जिल्हाध्यक्ष, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी सभापती, माजी कार्याध्यक्ष आणि या पतसंस्थेमध्ये ज्यांनी भरीव अशी मोलाची कामगिरी केलेली आहे असे राजेंद्र जगताप आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आता या पतसंस्थेची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष आहात आणि या पतसंस्थेवर सभापती, कार्याध्यक्ष, संचालक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे। आता हे परिवर्तन पॅनलच्या वतीनं विद्यमान संचालकांच्यावर, त्यांच्या कामकाजावर गेल्या काही आक्षेप घेण्यात आले, विशेषतः त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत। पण हे आरोप करत असताना तुम्ही सरकार खात्याकडं काही तक्रारी केल्या का केल्या नाही, काय केलेले आहे त्याचं काही उत्तर आपल्याकडे आले का? हो सर, निश्चितच। खरं तर या पतसंस्थेमध्ये गेल्या 6 वर्षामध्ये कारभार करताना संचालक मंडळाने अनेक चुका केलेल्या आहेत आणि ह्या चुका करत असताना मग ह्या चुकांची कुठेतरी दखल घेतली जावी म्हणून आमचे सहकारी परिवर्तन पॅनलचे प्रमुख तानाजी फडतरे असतील, आमचे तालुका संघाचे अध्यक्ष गणेश लावांडे, राजेंद्र पुंजीर या प्रमुखांनी 16/10/2021 रोजी सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली की बाबा जो गाळ्याचा कारभार आहे किंवा कार्यालय खरेदीचा कारभार आहे तो चुकीचा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये केलेलं जे फर्निचर आहे किंवा इतर बाबी, या बाबीबाबत आम्ही 16/10/2021 रोजी सहकार आयुक्तांना त्या ठिकाणी तक्रारी अर्ज दिला होता। त्याची दखल घेऊन सहकार आयुक्त यांनी पुणे जिल्ह्याचे जे आपले जिल्हा उपनिबंधक आहेत सहकारी संस्था ग्रामीणचे, त्यांना त्यांनी कळवलं। त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांनी पत्र काढून TV11 सहाय्यक निबंधक पुरंदर यांना कळवल्यानंतर सहाय्यक निबंधक पुरंदर यांनी 29/11/2021 रोजी संस्थेची याबाबत चौकशी करावी असे आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता चौकशी सुरू होईल आणि जे दोषी असतील त्या दोषींच्यावर कारवाई करावी असं आमचं परिवर्तन पॅनलचं मत आहे। विरोधकांनी एका महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की 2,78,000 रुपयाचा फरक अनेक वर्ष या पतसंस्थेत दिसून येते, नेमकी काय म्हणणं? खरं तर सर, अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि सभासदांची दिशाभूल करण्याचं काम जो पुढलं पॅनल आहे त्यांनी चालवलेला आहे। खरं सांगायचं म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये 2,78,000 फरक आपल्याला दिसतोय, परंतु हा फरक कशाचा आहे यांनी अभ्यास केलेला नाही। हा फरक जो आहे बँक कर्ज आणि सभासद कर्ज यातला वेळोवेळी पडलेला फरक आहे। हा फरक काही एका वर्षात पडला नाही किंवा आमच्या सत्तेच्या काळामध्ये पडला नाही, तर तो 1957 पासून तो पुढे आलेला फरक आहे। मग ह्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी काय त्यावेळेसचे जे शिक्षक संघाचे संचालक असतील आणि काही समितीचे संचालक असतील एकत्र बसून त्याच्यावर चर्चा झाली आणि लेखापरीक्षकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर 35 वर्षाच्या कारभाराचं किंवा त्याचं परीक्षण करण्याचं करावं लागेल असं त्या ठिकाणी समोर आलं। आणि मग याच्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, तर सर्वसाधारणपणे 1 वर्षाला 10,000 रुपये त्या ठिकाणी खर्च येईल असं परीक्षकांनी सांगितल्यानंतर 35 वर्षाचं आपल्याला लेखापरीक्षण करावं लागेल आणि मग त्याच्यासाठी 3,50,000 रुपये लागतील। 2,78,000 रुपये शोधण्यासाठी 3,50,000 रुपये खर्च करणं कुणालाच मान्य झालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असा सर्वांनी मिळून विचार केला की मग हे प्रत्येक वेळेस याच्यामध्ये लेखापरीक्षणामध्ये ही बाब येते आणि मग हे घालवण्यासाठी आपण गंगाजळी म्हणून ते वर्ग करू आणि त्या ठिकाणी ते वर्ग करण्याचं ठरल्यानंतर म्हणजे आता जे आमच्यावर जे टीका करतायत त्यांनीच त्या ठिकाणी 2016 जी वार्षिक सर्वसाधारण सभेची विषय पत्रिका असते त्या विषय पत्रिकामध्ये 17व्या क्रमांकाला तो विषय घेतला आहे, बँक कर्ज आणि सभासद कर्ज यातला जो फरक आहे तो गंगाजळीमधून वर्ग करावा
आणि सन आर्थिक वर्ष सन 2016-17 या हिशोब पत्रकामध्ये गंगाजळीमधून 2,78,000 वर्ग केले आणि हा विषय कधीच सर संपूर्ण संपलेला आहे आणि 17 संपलेला विषय आज 2021 इलेक्शनमध्ये काढतात. अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम चाललंय. जो विषयच तो अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही असं मला वाटतंय. थोडक्यात दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे निश्चितच. विद्यमान जे मानद सचिव आहेत त्यांनी मानधन न घेता कामकाज केलेलं आहे. त्यांनी संस्थेचे पतसंस्थेचे पैसे वाचवलेले आहेत. मग तरी देखील त्याबद्दल तुमचा काय आक्षेप आहे? मानद सचिव हे त्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये काम करत असताना मी सुद्धा त्या पतसंस्थेचा मानद सचिव पूर्वी त्या मानद सचिवाला कार्यकारी संचालक म्हणत होते. ते पद होतं तर त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या मानद सचिवाला कार्यकारी संचालकाला 1,500 रुपये सर त्या ठिकाणी मानधन होतं. त्यानंतर त्याच्या पुढल्या काळामध्ये 2,000 रुपये करण्यात आलं. मी ज्या शेवटच्या काळामध्ये कार्यकारी संचालक होतो त्यावेळेस 2,000 रुपये फक्त मानधन होतं. आणि मग हे ते म्हणतात की मी 6,48,000 रुपये मानधनाचे वाचवलेले आहेत, संस्थेचा फायदा केलाय. परंतु माझं असं म्हणणं आहे की कुठेही 2,000 जरी आपण हिशोब केला, जरी 6 वर्षाचा हिशोब केला, 72 महिन्याचा हिशोब केला, तरी 1,44,000 वगैरे होतील. परंतु 6,48,000 कुठले वाचवले ते काही समजत नाही. कुठल्या तरी पूर्वेच्या बाजूच्या पतसंस्थे किंवा तालुक्याचा त्या ठिकाणी विषय काढतात की त्यातल्या तिथल्या त्या मानद सचिवाला 9,000 रुपये मानधन आहे आणि 9,000 हिशोब करतायत. मी असं त्या ठिकाणी म्हणेल की आपण त्या पतसंस्थेचा विचार करावा. त्यांचा व्याजाचा दर सर आहे, तो व्याजाचा दर सभासद कर्जासाठी 9% आहे आणि आमच्या इथं आजपर्यंत 11% म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये 11% व्याजाचा दर होता. 2% फरक होता आणि तो 2% फरक त्या ठिकाणी जर विचार केला तर त्या 2% सभासदाचे दरवर्षी 25-30,000 रुपये ज्यादा गेलेले आहेत. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की त्यांची जर आपण तुलना करत असेल तर आपण व्याजाचा दर सुद्धा त्या ठिकाणी 9% करायला पाहिजे होता. आपला व्याजाचा दर 11% आणि आम्हाला डिव्हिडंड मिळाला ह्या वर्षी 10%. त्यांचा बारामतीचा जो व्याज दर आहे तो त्या ठिकाणी 9% आहे आणि त्यांना सभासदांना डिव्हिडंड मिळाला आहे 12%. आपण तुलना कशाशी करावी हे सुद्धा यांना समजत नाही. समजा मला नगरपालिकेमधला एखादा शिक्षिकेला 1,00,000 रुपये पगार आहे, मला आज 80,000 रुपये पगार आहे, मग त्याच्या एवढा मला मिळावा असे माझ्या अपेक्षा असणं चुकीचं आहे. विषय काय आहे याच्यावर न बोलता दिशाभूल करण्याचं काम चाललंय आणि अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या ह्या संचालक मंडळाला कुणी ठेवणार नाही. आणि आज जर पाहिलं सर खरोखर पूर्ण तालुक्यामध्ये अतिशय परिवर्तनाचं वातावरण चांगलं आहे. परिवर्तनच्या आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतायत. घरोघर जाऊन आपले विचार पटवत आहेत आणि ह्यांनी जो या ठिकाणी चुकीचा कारभार केलेला आहे, गैरकारभार केलेला आहे, 1,00,000 रुपये सभासदांचे त्या ठिकाणी वायाला घालवलेले आहे आणि त्याचा भूर्दंड पूर्ण सभासदांना आहे. कार्यालय खरेदीचा बी विषय सर त्याच्यामध्ये होता की कार्यालय घ्या. आता त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की 72,50,000 कार्यालय घेतलं आणि त्याचे ते सर्वसाधारण सभेने सांगितल्यानंतर त्या ठिकाणी ते परत केलं. परंतु हे करत असताना त्याला लागणारा जो खर्च आहे, त्याच्यासाठी केलेलं फर्निचर असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतर बाबी असतील किंवा निराकृषी उत्पन्न बाजार समितीची काही फी असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार केला, त्याचा जर आकडा काढला तर तो 21 लाखावर जातोय. आणि मग समजा 72 लाख परत केले असतील, परंतु 21 लाखाचं काय, कुणी भरले, कुणी भरावेत, त्यासाठीच आम्ही सहकार न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेलोय. आणि ते आमचं असं मत आहे की ज्यांनी हे आपल्याला सभासदांच्या माथी मारलेलं आहे त्यांच्याकडूनच ही रक्कम वसूल करावी, आमचं त्यासाठी ठाम मत आहे. आता गेले 8-10 दिवस प्रचाराची रणधुमाळी पुरंदरमध्ये उडालेली आहे. परिवर्तन पॅनलला मतदारांनी काय मतदान करावं, तुम्ही कशा पद्धतीने मतदारांना आवाहन करू इच्छितो? अतिशय चांगलं आहे. कशासाठी परिवर्तन करायचं, का परिवर्तन करायचं? पहिली गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की व्याजाचा दर कमी झाला पाहिजे, परंतु आमच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने मी असं आपणाला सांगू शकतो की कर्ज सभासद कर्ज जे असतं त्या सभासद कर्जासाठी आम्ही 1% व्याज दर करणार आहे. 1% म्हणजे आता जो 10-11 आहे तो कमी होऊन त्याच्यामध्ये सभासदाच्या हितासाठी सभासदाला फायदा होईल, सभासदांच्या जीवावर ही पतसंस्था चालते, त्यासाठी आम्ही व्याजाचा दर या ठिकाणी 9%
कमीत कमी 9% पहिल्याच मीटिंगला किंवा ज्यावेळेस सर्वसाधारण सभा असते त्यावेळेस सर्वांना विचारात घेऊन व्याजाचा दर प्रथम कमी केला जाईल यासाठी परिवर्तन करावं असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आहेत पतसंस्थेमध्ये. शैक्षणिक कर्जासाठी आमच्या शिक्षक बंधू भगिनींना वेगवेगळ्या ठिकाणी कर्ज मागायला जावं लागतं. उच्च शिक्षणासाठी अनेक आमच्या शिक्षक बांधवांची मुलं परदेशामध्ये जायची असतात, त्याला मोठा खर्च असतो. मग उच्च शिक्षणासाठी किंवा आपल्या देशामध्ये उच्च शिक्षण घेत असताना जो खर्च येणार आहे तो खर्च म्हणजे शैक्षणिक कर्जाच्या रूपाने म्हणजे आमच्या पतसंस्थेमध्ये आपल्या पतसंस्थेमध्ये शैक्षणिक कर्जाची आम्ही त्या ठिकाणी सोय करणार आहोत, त्यासाठी प्रयत्न आहे. परत आता आयकराच्या विषयी जर बोललं तर गृहकर्ज घेतलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये व्याजामध्ये त्या आयकरामध्ये सवलत मिळते आणि म्हणून आमचा त्या ठिकाणी विचार आहे, मानस आहे की गृहकर्ज नावाची योजना सुरू करून आमच्या सभासद बंधू भगिनींना त्या ठिकाणी आयकरामधून कशी सवलत मिळेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आणखीन त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं एक असेल अशा अनेक विविध योजना आमच्या याच्यामध्ये आहेत. आम्ही जो परिवर्तन पॅनलचा जो वचननामा काढलेला आहे या वचननाम्यामध्ये आम्ही भविष्यामध्ये कोणत्या योजना राबवणार आहोत त्याचा सर्व उल्लेख या ठिकाणी भविष्याचा वेध या ठिकाणी आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यांनी जे चुकीचे कारभार काही केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच्याबाबत माहितीच्या अधिकाराखाली काही पत्र आपण घेऊन ती पत्र सभासदांच्या माहितीसाठी या वचननाम्यामध्ये छापलेली आहेत. आणि ह्या वचननाम्यातले जर सगळ्या बाबी जर परिवर्तन पॅनलच्या सर्व सभासदांनी किंवा ह्या पतसंस्थेच्या सभासदांनी पाहिल्यानंतर असं लक्षात येते की आता परिवर्तनाची लाट आली आहे, चुकीचे कसे कारभार झाले हे सभासदांना कळलंय. अतिशय चांगला प्रतिसाद पूर्ण तालुक्यामधून, तालुक्याच्या बाहेर काय सभासद आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला परिवर्तन पॅनलला चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि सभासदांच्या कल्याणासाठी, सभासदांच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येतील, सभासदांची मागणी असेल त्या पद्धतीने या भविष्याच्या काळामध्ये आपण सर्व योजना पतसंस्थेमध्ये राबवणार आहोत. महिला सभासदांचा कसा प्रतिसाद? खरं तर सर आमचं काम महिलांनी हलकं केलं. सर्व महिला आता प्रचारासाठी बाहेर पडल्या. परवाच 12 तारखेला आम्ही वाघापूर चौकोला या ठिकाणी मेळावा घेतला होता आणि आम्ही दोन्ही बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या, परंतु एक बाजू महिलांची होती ती पूर्ण भरून गेली होती. महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी प्रचारामध्ये किंवा ह्या कार्यक्रमामध्ये जास्त आहे. आता महिलाच आमच्या घरोघर फिरत आहेत, त्यांनी हे वचननामा वाचले, त्यांच्या लक्षात आले आणि तोच वचननामा सर्व महिला बंधू भगिनींना त्या महिलाच सांगत आहेत. महिलांनी पुढाकार घेऊन शाळेमध्ये जाऊन घरोघर जाऊन परिवर्तन पॅनलचा चांगल्या प्रकारे प्रचार केला आहे, त्यामुळं परिवर्तन हे निश्चित आहे. अशा प्रकारे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने प्रचारात शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी कायम ठेवलेली आहे आणि त्यांना विजयाचा पूर्णपणे आत्मविश्वास शिक्षक नेते राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.